बराच काळ सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला ज्यावेळेस सत्तेतून पायउतार व्हावं लागतं त्यावेळेस त्या पक्षाच्या वाट्याला ज्या प्रकारच्या अडीअडचणी आव्हानं येतात त्याच प्रकारची आव्हानं कदाचित भाजपच्या वाट्याला पण आता येणार महाराष्ट्रामध्ये असं दिसतं आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्याला आव्हानं येतात ती नेतृत्वाला, कारण ज्या प्रकारे लोकांचं असमाधान त्या काळामध्ये जर कोणाचं असेल, कोणाच्या इच्छा आकांक्षा दाबलेल्या असतील तर त्या फुटून बाहेर येतात. कोणाचे राग असतील पण केवळ सत्तेत असणाऱ्या नेतृत्वाच्या दबावापोटी त्यांनी ते राग त्यावेळेस व्यक्त केले नसतील तर ते आता व्यक्त केले जात आहेत आणि तीच परिस्थिती भाजपाची दिसते आहे. रो करता देवेंद्र फडणवीसांकडे असेल, कारण त्यांनीच एका हाती महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आणि भाजपची राज्यातली सगळी कमान जी आहे ती या सगळ्या मागच्या 5 वर्षामध्ये आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पण त्यांनीच सगळी कमान त्यांच्या हातामध्ये होती. त्यामुळे आता बरेचसे असे असमाधानी, असंतुष्ट आणि रागाचे आवाज भाजपातून बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. अर्थात यात पहिलं नाव येतं एकनाथ खडसेंचं. एकनाथ खडसे जेव्हापासून त्यांचं मंत्रिपद गेल्या सरकारच्या काळामध्ये गेले ते नाराज आहेत, ते बोलत आहेत. आणि एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे ज्यांना खडसेंच्या जागी तिकीट दिलं होतं त्यांचाही पराभव झाला. त्यांचा पराभव आणि पंकजा मुंडेंचा पराभव पक्षातल्याच कार्यकर्त्यांनी केलेला आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यांचं अंगुली निर्देश जे आहेत ते पक्ष नेतृत्वाकडे आहेत, देवेंद्र फडणवीसांकडे आहेत. अर्थात स्पष्ट ते बोलत नाही आहेत आणि ते असं म्हणतात की कारवाई व्हावी. ते पंकजा मुंडेंना भेटायला सुद्धा गेले, त्यात नेमकं काय ठरलं हे समजत नाही आहे. पण एकनाथ खडसे आता या प्रकारची मोर्चेबांधणी पक्षांतर्गतच करताहेत. ज्यांनी कोणी त्यांची सत्ता या पक्षामध्ये गेल्या काही काळ राबवली त्यांच्या विरोधातही मोर्चे बांधणी करतायत असं चित्र भाजपमध्ये. अर्थात खडसेंनी हा आरोप केल्यावर की पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातल्याच कार्यकर्त्यांनी केलेला आहे, त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी बीबीसी मराठीशी बोलताना असं म्हटलं की असं नाही आहे काही, आणि जर असं असेल तर खडसेंनी शिस्तपालन समितीकडे भाजपच्या तक्रार करावी आणि त्यानंतर जर असं आढळलं तर शिस्तपालन समिती अशा कार्यकर्त्यांना किंवा अशा नेत्यांना ज्यांनी पराभव घडवून आलेला आहे पक्षाच्याच उमेदवारांचा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवेल. दुसरीकडे अर्थात पंकजा मुंडेंचं नाव आहेच आहे. त्यांनी अर्थात पुढे येऊन म्हटलं की 12 डिसेंबरच्या कार्यक्रमाबद्दल जी त्यांची पोस्ट खूप व्हायरल झाली आणि असं म्हटलं गेलं की ते आता भाजप सोडतायत का, ते आता शिवसेनेकडे चाललेले आहेत का, खूप गदारोळ झाला. भाजपालासुद्धा खूप क्लॅरिफिकेशन्स द्यावी लागली सगळ्या नेत्यांना. आणि शेवटी पंकजा मुंडे पण असं म्हणाला की असा काही अर्थ नाही आहे, मी व्यथित झालेले आहे की माझ्या पोस्टचा, फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ काढला गेला, पण मी पक्षाची कार्यकर्ती आहे आणि मी गद्दारी करणार नाही, ते माझ्या रक्तामध्ये नाही. पण नेमकं पंकजा मुंडेंना काय करायचं आहे, त्या असंतुष्ट तर आहेतच, त्या असमाधानी तर आहेतच, त्यांची नाराजी सरकारमध्ये त्या असताना सुद्धा लपून राहिलेली नाही आहे. तर मग पंकजा मुंडे नेमकं काय करणार आहेत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. पंकजा मुंडे काय करणार आहेत पुढे हे आपल्याला माहीत नाही, कारण आपण पुन्हा लक्षात घ्यायला हवं की त्यांची या भगिनी या बीडमधून खासदार आहेत आणि स्वतःसुद्धा आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असंही काही लोक म्हणत आहेत. पण आता त्या वावडे आहेत आणि मला स्वतःला वाटतं 12 तारखेची वाट आपण बघितली पाहिजे. त्या दिवशी भगवानगडावर त्या सभा घेतील आणि त्यांची पुढची भूमिका जाहीर करतील. मला स्वतःला असं वाटतं, समजा की भाजपमधले जे नाराज लोक आहेत, एकनाथ खडसे असतील ज्यांच्या मुलीचा पुन्हा आश्चर्यकारकरित्या अगदी कमी मतांच्या फरकाने पराभव झाला जळगावमधून, तर मला स्वतःला असं वाटतं की हे सगळे लोक जर एकत्र आले तर कुठेतरी भाजपला आणि खास करून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपूला नक्कीच एक मोठा सेटबॅक असेल. एक चित्र भाजपअंतर्गत दिसतंय ते म्हणजे ओबीसी नेत्यांचा एक गट जो आहे तो सगळा समोर येतो आहे आणि तो एक मोर्चे बांधणी करतोय की गेल्या काही काळात पक्षाचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि ज्या प्रकारचे निर्णय घेतले गेले त्याच्या विरुद्ध त्यांचा जो असंतोष आहे, असमाधान आहे, तो व्यक्त करावा आणि मोर्चे बांधणी करावी. देवेंद्र फडणवीस अर्थात नेतृत्व करत होतेच, पण निर्णय प्रक्रियेमध्ये अन्यसुद्धा नेते सामील होते आणि त्या नेतृत्वाबद्दलची स्वतःची त्यांचं असमाधान जे आहे ते व्यक्त केलं जावं आणि त्यासाठी ते जाहीररित्यासुद्धा ते व्यक्त करायला मागे पुढे पाहत नाही आहेत. आणि गेल्या काही काळामध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस बरेचसे मराठा वर्गातून महत्त्वाचे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि भाजपचा मराठा जनाधार वाढवायचा प्रयत्न झाला, त्यावेळेस पूर्वीपासून पक्षासोबत असणारे ओबीसी नेते जे आहे, जनाधार जो आहे, तो बऱ्यापैकी असंतोष होता असं म्हटलं गेलं आणि आता ती एक मोर्चे बांधणी पक्षांतर्गत भाजपच्या अंतर्गत बघायला मिळू शकते की जे आपलं असमाधान जाहीररित्या व्यक्त करतील. त्यासोबतच असंही म्हटलं जातं की बरेचसे असे नेते आहेत की ज्यांचा अगोदरसुद्धा एकतर त्यांना दुय्यम स्थान दिलं गेलं किंवा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं, बऱ्याच प्रकारे कुरघोडीचं राजकारण जे आहे ते भाजप अंतर्गत झालं. विनोद तावडेंचं नाव आहे, त्यांचं विधानसभेमध्ये तिकीट कापलं गेलं. चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव घेतलं गेलं की त्यांचं तिकीट विदर्भातनं कापलं गेलं होतं. मेधा कुलकर्णींचं नाव घेतलं गेलं की त्यांचं तिकीट कोथरूडमधनं कापलं गेलं चंद्रकांत पाटलांना देण्यासाठी. पण त्यांनीसुद्धा वारंवार हे सांगितलं की मी पक्षासोबतच आहे. पण एक जी चर्चा आता निवडणुकीनंतर सुरू आहे त्याच्यामध्ये की जे गेल्या 5 वर्षांच्या काळामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या निर्णयामुळे ज्यांना असमाधानी वाटलं किंवा ज्यांना राग लागला त्यांच्या मनाविरुद्ध काम झालं ते आवाज आता भाजपातनं बाहेर पडतील की काय, असे चित्र तयार झालेलं आहे.
त्यासोबतच आणखी काही बातम्या येत आहेत, ते म्हणजे बरेचसे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून 2014 त्याच्यानंतर आणि 2019 काळामध्ये सुद्धा खूप सारे नेते भाजपमध्ये आले, आमदार झाले किंवा त्यांना काही पदं मिळाली. आता ते सुद्धा त्यांच्या जुन्या पक्षांनी त्यांना साथ घालायला सुरुवात केल्यानंतर आता परत जातील की काही असं चित्र तयार झालेलं आहे असं म्हटलं जात आहे. काही बातम्या आल्या की 12 असे आमदार आहेत, कोणी खासदार आहेत, ते आता परत भाजपची साथ सोडून जुन्या पक्षांमध्ये जायला तयार झालेले आहेत. भाजपनं वारंवार हे असं स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या वावड्या आहेत, अशा प्रकारच्या बातम्या या पेरल्या जात आहेत, यात तथ्य काही नाही. या सगळ्याचा सारांश इतकाच की काही गोष्टी स्पष्ट बोलल्या जात आहेत, काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या जात नाही आहेत, कुजबुजल्या जात आहेत. पण एक निश्चित की सत्ता गेली की परिस्थिती बदलते आणि त्याचा प्रत्यय आता भाजपला हळूहळू येतोय की काय असं दिसतंय.